जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे कारण मुंबई पोलीस भरतीसंदर्भात अपडेट आलेली आहे अतिशय महत्त्वाची अपडेट आहे मग ती मुंबई पोलीस शिपाईसाठी असेल मुंबई पोलीस चालकसाठी असेल जे काय दोन हजार एकवीसची भरती चालू आहे त्या भरतीसंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे यामध्ये तुम्हाला पोलीस भरतीची मैदानी चाचणी कधी चालू होणार आहे कधी संपणार आहे किती लोकांना बोलवण्यात येणार आहे डिटेल पूर्णपणे माहिती आणि एकंदरीत महारा आपल्या मुंबईमध्ये पाच ठिकाणी मैदानी चाचणी होणार आहे या संपूर्ण बदल आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो सर्वात प्रथम आपण पाहूया मुंबई पोलीस शिपाई आणि मुंबई पोलीस चालक भरती दोन हजार एकोणावीस माहे डिसेंबर दोन हजार एकवीस सारखे रिक्त झालेले जे काही पद आहेत त्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली आहे तुम्ही पाहू शकता पोलीस शिपाईच्या जवळपास सात हजार शहात्तर जागा आहेत आणि पोलीस शिपाई चालकच्या जवळपास नऊशे चौऱ्याण्णव जागा आहेत आता याच्यासाठी मित्रांनो एकूण आवेदन किती प्राप्त झालेले ते सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे बघा पोलीस शिपाईसाठी मित्रांनो पाच लाख त्रेसष्ट हजार चारशे एक्कावन्न आवेदन आलेले आहेत ओके आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकतो जे पोलीस शिपाई चालक आहे त्याच्यासाठी जवळपास अकरा एक लाख सतरा हजार आठशे चौऱ्याऐंशी फॉर्म आलेले आहेत आणि एकूण जर आपण अर्ज बघितलं टोटल तर सहा लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे पंच्याण्णव अर्ज आलेले आहेत म्हणजे मी तुम्हाला याच्या अगोदरसुद्धा सांगितलं होतं की जवळपास सात लाखापर्यंत फॉर्म आलेले आहेत हे झाले मित्रांनो फॉर्म संदर्भात माहिती आता पुढे पाहूयात आपण बघा जे पाच ठिकाणी मैदानी चाचणी होणार आहे त्या कोणकोणत्या ठिकाणी होणार आहे ते सुद्धा आपल्याला दिलेलं आहेत तर नायगाव पोलीस मुख्यालय मैदान या ठिकाणी एक मैदान अवेलेबल झालेलं आहे त्याच्यानंतर मरळ पोलीस मुख्यालय मैदान अवेलेबल झालेलं आहे त्याच्यानंतर राज्य राखीव पोलीस बट क्र क्र बटगट क्रमांक आठ गोरेगाव या ठिकाणी एक मैदान झालेलं आहे त्याच्यानंतर एस आर पी एफचा ग्रुप क्रमांक अकरा गोरेगाव मैदान या ठिकाणी आणखी एक आपल्याला ग्राउंड उपलब्ध झालेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो मुंबई विद्यापीठाचे कलिना मैदान असे पाच मैदान आपल्याला उपलब्ध झालेले आहेत पोलीस शिपाई भरतीसाठी ठीक आहे या पाच ठिकाणी मैदानी चाचणी होणार आहे त्याच्यानंतर आपण पाहू शकतो मित्रांनो मैदानी चाचणीचं सुरुवात कधीपासून सुरुवात होणार आहे किती तारखेपर्यंत चालणार आहे ते तर पाहूया बघा मैदानी सुरू होते तुमची एकतीस जानेवारीपासून मरोळला आणि त्या ठिकाणी पुरुष उमेदवारांचं चालक पदाची पहिली भरती होणार आहे शारीरिक मै मोजमाप आणि मैदानी चाचणी त्यानंतर एकतीस तारखेलाच नायगावच्या मैदानावरती महिलांचा होणार आहे म्हणजे कालपासून मित्रांनो हॉल तिकीट वाटण्याचे काम सुरू झालेले आहेत पुरुष उमेदवारांचे महिला उमेदवारांचे एकतीस तारखेला नियोजन आहे मैदान सुद्धा बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर पंधरा तारखेला चालकचाच ग्राउंड असणार आहे आठ ग्रुप नंबर आठमध्ये एस आर पी एफचा त्याच्यानंतर पंधरा तारखेलाच ग्रु ग्रुप आठमध्ये अकरामध्ये पुरुष उमेदवारांचं मैदानी चाचणी होणार आहे त्याच्यानंतर कलिनाला कलिना विद्यापीठ या ठिकाणी पंधरा फेब्रुवारीला परत तुमचं मैदानी चाचणी होणार आहे चालकसाठी म्हणजे याच्यावरून आपल्याला हे दिसतं मित्रांनो की महिला उमेदवारांचं एकाच ठिकाणी मैदानी चाचणी होतो आहे बाकीच्या ठिकाणी जेवढे पण पुरुष उमेदवार आहेत त्यांची मैदानी चाचणी होणार आहे म्हणजे एकंदरीत महिला आणि पुरुष सोबतच होणार आहे पण एका ग्राउंडवर नाही ही गेस्ट क्लिअर झाली त्याच्यानंतर बघा मित्रांनो मनुष्यांची संख्याबळ कशा पद्धतीने बोलवण्यात येणार आहे पहिले एक ते दोन दिवस एक हजार फक्त मुलं बोलवणार आहेत किंवा एक हजार उमेदवार बोलवणार आहे बोलवणार आहेत त्याच्यानंतर तीन आणि चौथा दिवस जवळपास पंधराशे उमेदवार ग्राउंडवरती बोलवतील पाचवा आणि सहावा दिवस सतराशे पन्नास उमेदवार मैदानावरती बोलवतील आणि सात दिवसाच्या पुढे प्रत्येक मैदानावरती दोन हजार मुलं बोलवण्यात येणार आहे म्हणजे एकंदरीत मित्रांनो जे पाच ठिकाणी ग्राउंड होणार आहे त्या पाच ठिकाणी दोन हजारप्रमाणे जवळपास दहा हजार मुलं एका एक दिवसाला ग्राउंड देणार आहेत या पद्धतीचे नियोजन आहे त्याच्यानंतर पाहू शकतो मित्रांनो आपण ही महत्त्वाची माहिती आहे की कधी ग्राउंड किती मुलांचं ग्राउंड होणार आहे ते पहा आता या ठिकाणी बघा मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये जवळपास दोन हजार मुलांचं ग्राउंड होणार आहे उमेदवारांचं ग्राउंड होणार आहे फेब्रुवारीच्या संपूर्ण महिन्यामध्ये जवळपास एक लाख अठ्ठावीस हजार पाचशे उमेदवारांचं मैदानी चाचणी होईल त्याच्यानंतर मित्रांनो मार्च दोन हजार तेवीसमध्ये दोन लाख सत्तर हजार मुलांचे मैदानी चाचणी होणार आहे एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये मित्रांनो जवळपास दोन लाख साठ हजार मुलांचे मैदानी चाचणी होणार आहे आणि मेमध्ये एकवीस हजार दोनशे पंच्याण्णव मुलांचे मैदानी चाचणी होणार आहे म्हणजे मित्रांनो था सांगायचं तात्पर्य असं आहे की तुमचं जे मैदानी चाचणी आहे ते मे महिन्यामध्ये पूर्णपणे संपून जाईल त्याच्यानंतर अनलायस वगैरे मिरीट बिरीट करत करत जवळपास जूनचा अर्धा महिना चालला जाईल आणि जूनच्या एंडिंगपर्यंत तुमची लेखी परीक्षा ही होऊ शकते एंडिंगपर्यंत काय होऊ शकते लेखी परीक्षा ही एंडिंगपर्यंत होऊ शकते तर मित्रांनो आज आपण पाहिलेले आहेत संपूर्ण ग्राउंडबद्दल माहिती परत तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नको त्याच्यानंतर जे कामकाज उमेदवारांचा जो प्रवेश ज्या पद्धतीने होणार आहे ते ओळखपत्र त्याच्यामध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्ड दोघांपैकी एक असलं तर चालेल त्याच्यानंतर तुमचं तिकीट लागणार आहे त्याच्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशनचा या पद्धतीने असणार आहे युनिक रजिस्टर क्रमांक बारकोड हे सगळं सगळं तुम्हाला त्या ठिकाणी चिप्स वगैरे सगळं धावणार आहे आता महत्त्वाचं मित्रांनो इव्हेंट कोणते लवकर होणार आहेत तर पहा मित्रांनो सर्वात प्रथम तुमचं शंभर मीटर रनिंग होईल त्याच्यानंतर आठशे किंवा सोळाशे मीटर रनिंग असणार आहे म्हणजे शंभर मीटर रनिंग झाल्यानंतर आठशे किंवा सोळाशे मीटर रनिंग होईल आणि शेवटी तुमचा गोळा फेक असणार आहे यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो सोळाशे मीटर आणि आठशे मीटर जवळपास नव्वद टक्के गॅरंटी अशी आहे की गोल राऊंडमध्ये होणार म्हणजे चारशेचा ट्रॅक त्या ठिकाणी असणार आहे लक्षात ठेवा चारशेचा ट्रॅक त्या ठिकाणी असणार आहे गोलमध्ये म्हणून या याची सवय तुम्ही लावून घ्यायची आहे नव्वद टक्के तर गॅरंटी आहे की गोलमध्ये असणार बाकी थोडाफार चेंजेस होऊ शकतो आणि माझं तर वैयक्तिक असं मत आहे जर समजा एका ग्राउंडवरती गोल असेल तर सर्वच ग्राउंडवरती जवळपास गोल असण्याची शक्यता आहे एका ग्राउंडवर जर लॉंग रूटमध्ये घेतलं तर जवळपास सर्वच ग्राउंडवरती लॉंग रूटमध्ये गेले घेतील त्यामुळे मित्रांनो आपल्याला एकतीस तारखेपर्यंत वाट बघायची कारण एकतीस तारखेला ग्राउंड सुरू होत आहे आणि एकतीस तारखेला आपल्याला समजून जाईल की लॉंग रूटमध्ये सोळाशे आहे की गोलमध्ये आहे ते हे डाऊट पूर्णपणे क्लिअर झालं ठीक आहे बाकी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना रायाची सोय नसेल त्यांच्यासाठी रायची सुविधा सुद्धा उपलब्ध करण्यात आलेली आहे म्हणजेच तुम्ही साडेआठ वाजता नंतर जे विद्यार्थी गावावरून येणारे आहेत ते फुटपाथवरती किंवा खुल्या आवारात झोपत असल्यास अशा उमेदवारांमध्ये जे मैदानावरती तंबू बांधलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही रात्रीचं आसरा घेऊ शकतात झोपू शकतात त्या ठिकाणी तुम्हाला शौचालयाची सुद्धा व्यवस्था करण्यात येणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो सकाळी पाच वाजता तुम्हाला मैदानाच्या बाहेर जावं लागणार कारण पाचच्या नंतर मैदानामध्ये आतमध्ये एंट्री घ्यायला सुरुवात होणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला पिण्याचे पाणीसुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याच्यानंतर कमी द कमीत कमी पैशामध्ये तुम्हाला जे खाद्यपदार्थ आहे जे लागणारं खाण्याचं सामान वगैरे हो आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येणार आहे ओके बाकी मित्रांनो सर्वांना एक विनंती असणार माझी तुम्ही ग्राउंडवरती गेल्यानंतर कोणीही उत्तेजक पदार्थ घेण्याचा प्रयत्न करू नका यामुळे नुकसान तुमचंच आहे तुम्सा जर तुम्ही सापडला तर तुमच्यावरती गुन्हा दाखल होईल त्यामुळे स्वतःची काळजी स्वतः घ्या आणि स्वतःवरती जर कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही मैदान गाजूनच या घाबरू नका व्यवस्थित करा ठीक आहे बाकी मित्रांनो जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही हेल्पलाईन नंबरसुद्धा त्याने आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे या या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात बघा अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने मित्रांनो संपूर्ण मुंबई पोलिसाचं ग्राउंडचं नियोजन आलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्कीच शेअर करा चला तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद